तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपले मोटर जळण्याचे काय काय कारण असतात। तर आपले मोटर जळण्याचे शेतकरी मित्रांनो खूप काही कारण असतात, पण त्याच्यापैकी मी तुम्हाला एक जे मेन कारण सांगतो सुरुवातीला, तसे तर मी तुम्हाला सर्वच कारण सांगणार आहे की मोटर जळण्यामागील कोणते कोणते कारण असतात। तरी जरी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब नक्की करा। चला व्हिडिओला करूया सुरुवात। तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो, मोटर जळण्याचं कारण म्हणजे आपलं असतं स्टार्टर। स्टार्टरवरतीच आपला सगळा खेळ अवलंबून असतो मोटर जळण्याचा। तर स्टार्टर म्हणजे मोटरचा, आपल्या स्टार्टरचा मेंदू म्हणजे असतो आपला रिले। बघू शकता इथे रिले। तर रिले काय करतो शेतकरी मित्रांनो, आपण जर 5 मोटर जर खरेदी केली तर आपल्याला 5 मोटरच्या हिशोबानंच आपल्याला रिले खरेदी करायचा आहे। आपण काय करतो की डायरेक्ट 5 मोटरला डायरेक्ट 32 रिले लावतो, तर तसं अजिबात करायचं नाही। आपल्याला ज्या कंपनीची मोटर घेतली आणि ज्या किती HP मोटर घेतली त्या HP रिले घ्यायचा आहे, आणि आपली मोटर ॲम्पियर किती घेते काय घेते त्या ॲम्पियरनुसार आपला ॲम्पियर सेट करायचा आहे। मी ॲम्पियरविषयी आणि रिलेविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवल की किती HPला कितीचा रिले ठेवायचा। तर हे खूप मेन कारण आहे शेतकरी मित्रांनो रिलेचं। तर तुम्ही रिलेचं पण कारण लक्षात घ्या। दुसरं कारण म्हणजे असं आहे की हे बघू शकता खाली झुला, हे जो झुला आहे या झुल्याच्या ज्या पट्ट्या असतात बघू शकता, या झुल्याच्या ज्या आतल्या पट्ट्या असतात, आतमधील या पाया 4 पट्ट्या असतात आणि आतल्या पण त्याच्या आतून पण पट्ट्या असतात, त्या पट्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्ही काय करता की किती वर्ष जर झाली, 3-4 वर्ष जर झाली तर स्टार्टर जर तसंच चालवत असाल तर त्या पट्ट्या काय करायच्या, तर आपल्याला एका या घासपेपरच्या मदतीने काय करायचं आहे, अशा घासून एकदम क्लीन करून परत म्हणजे स्टार्टर रिपेअर करायचा आहे। तो मोटर जरी भरून आणली तर स्टार्टरला काही करत नाही, स्टार्टर आहे तसंच चालवतो, तर तसं नाही करायचं। आपल्याला स्टार्टरच्या जरी पट्ट्या खराब वगैरे झाल्या असतील त्या पण आपल्याला बदलून घ्यायच्या आहेत। तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता खोलून दाखवतो लगेच पट्ट्या कशा प्रकारे खराब होत होता। ह्या आमच्या खराब झालेल्या होत्या तर मी बदलून टाकलेल्या आहेत। हे पहा, तरी पण ह्या पण थोड्या थोड्या काळ्या झालेल्या आहेत बघू शकता। आणि त्याच्यानंतर दुसरं पण कारण नाही, याच्यामधील जी स्प्रिंग असते शेतकरी मित्रांनो बघू शकता, ती स्प्रिंग जर वितळून समजा गरम होऊन जर खराब झाली किंवा पातळ झाली किंवा कमी झाली तर काय होतं की आपला जे कॉन्टॅक्ट आहे, हे कॉन्टॅक्ट हे बघू शकता जी स्प्रिंग आहे अशी मागंपुढं होणार नाही आणि आपला मोटरचा कॉन्टॅक्ट असा व्यवस्थितच होणार नाही, त्याच्यामुळे पण आपले मोटर जळू शकते। आणि याच्यावरती जे कार्बन आलेलं असतात, याच्यावरती जे कार्बन आलेलं असतं ते कार्बन आपल्याला सर्व क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मोटर जळणार नाही। तर चला तुम्हाला आणखीन मी कारण सांगतो। कारण असं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा वायरिंग करतो स्टार्टरची तर वायरिंगमध्ये कोणताही वायर असा लूज नसला पाहिजेत, सर्व वायर एकदम टाईट असला पाहिजेत। काय काही लोक काय करतात की समजा आता हे मोटरचे वायर आहेत, हे मोटरचे वायर असे डायरेक्ट ढिले ठेवतात, असे लूज ठेवतात, तर असे लूज वायर आपल्याला खतम ठेवायचे नाही, एकदम फुल टाईट कनेक्शन करायचं जेणेकरून काय होईल आपल्या मोटरला फुल सवकरण मिळेल आणि व्यवस्थित आपली मोटर चालेल आणि मोटर आपली जळणार नाही। लूज कॉन्टॅक्टमुळे पण आपली मोटर जळू शकते, तर लूज कॉन्टॅक्टकडे खूप लक्ष द्यायचं आहे। तर हे पण मेन कारण आहे। लूज टाकते वेळेस काय करतो शेतकरी मित्रांनो, आपण असे जाड तार वापरतो, जाड, तर आपल्याला असे जाड तार वापरायचे नाहीत, आपल्याला फ्यूज गुंडीचेच तार वापरायचे। आणि फ्यूज टाकताना आपण काय करतो, असे येडे देतो, याला असे इकडे पहा बघू शकता असे येडे देतो, तर असे येडे दिल्यामुळं काय होते आपल्याला व्यवस्थितकरण सप्लाय होत नाही, तर आपल्याला नटामध्ये एकदम व्यवस्थित तार लावून टाईट करून मग येडे दिले तरी चालतील, पण अगोदर काय करायचं आपल्याला नटामध्ये एकदम टाईट करून वायर घ्यायचा आहे आणि फ्यूज गुंडीचा तार टाकायचा आहे। हे पण एक कारण आहे। कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आपले समजा खांब्यावरती आपण डायरेक्ट जर आपल्या स्टार्टरचं कनेक्शन केलेलं असेल, तर कनेक्शन जर खूप जुनं झालेलं असेल तर त्याला आपल्याला कनेक्शन कट करून परत नवीन कनेक्शन करायचं आहे। कारण त्याच्यावरती काय होतं, कार्बन वगैरे चढलेलं असतं, ते पण कार्बन वगैरे पण आपल्याला एकदम साफ क्लीन वगैरे करायचं आहे। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, DP पण आपलं कनेक्शन पहा असं नसलं पाहिजेत, एकदम आपण तारानं जॉईंट वगैरे दिलेलं आहे, एकदम लूज कनेक्शन आहे, असं पण आपलं कनेक्शन नसलं पाहिजेत, एकदम टाईट कनेक्शन असलं पाहिजे। लगज गिगज ओके, हे पहा बघू शकता खालचे लगज कसे एकदम ओके आहेत, तसे वरचे लगज एकदम ओके नाहीत, त्याच्यामुळे काय लगज वगैरे सगळं ओके असेल तरच म्हणजे आपल्या मोटरला पुरेपूर व्होल्टेज पुरेल, असं जर आपण जुगाड केलं तर आपली मोटर पण जळण्याची शक्यता असते, म्हणून याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे। 10-20 रुपयाच्या वस्तूसाठी आपण कमीत कमी मोटरला 3-4 हजार रुपये तरी आरामशीर लागतात मोटर वायडिंग करायला। आणि मित्रांनो, मोटर जळण्याचं आणखीन एक मेन कारण म्हणजे बघू शकता इकडे जे मोटरा बघू शकतात, ह्या मोटरा आपण काय केलेलं आहे, टाकीला व्यवस्थितपणे अशा बांधल्या आहेत जेणेकरून आपली मोटर पाण्यामध्ये गळामध्ये वगैरे फसणार नाही। तर बघू शकता
तर शेतकरी मित्र काय करतात की आपली मोटर असो 7 HP असो 10 HP असो डायरेक्ट काय करतात दोरी बांधून डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून देतात. आणि पाण्यामध्ये टाकून दिल्याच्यानंतर काय होत आहे की त्या मोटरमध्ये गाळ जाऊन त्या मोटरची बुशिंग जाते. बुशिंग गेल्यामुळं ती काय होतो लोड येतो. लोड आल्यामुळं आपली मोटर जळते. म्हणजे बुशिंगचा खर्च 2-3 हजार वेगळा आणि मोटर वायडिंग करायचा 3-4 हजार खर्च वेगळा. म्हणजे जवळपास 7-8 हजार रुपये असे लागतात. त्याच्यामुळे काय करा तुम्ही असं जुगाड करा. इकडे पहा आपण काय केलं एक ब्रॅकेट बनवलं आहे लोखंडी आणि त्याला दोन टाक्या लावल्या आहेत आणि त्याच्या खालून 10 HP टेक्समोची मोटर अशी बांधून ठेवलेली आहे जेणेकरून जसं जसं पाणी आपलं खाली जाईल तसतशी आपली मोटर खाली जाईल आणि आपल्या मोटरची बुशिंग जाणार नाही. तर शेतकरी मित्र काय करतात की 3-4 वर्ष अशीच मोटर वापरतात तर आपली मोटर जळत नाही मित्रांनो. पण आपण काय करतो मोटरवरती लक्ष देत नाही. मोटर जर बुशिंग जर खराब झाली असेल तरी पण तिला तसंच चालवतो आणि तसं चालवल्यामुळे काय होते की मोटरवर लोड येऊन आपली मोटर पण जळते. म्हणजे जर जेव्हा आपली 3-4-5 वर्षाच्यानंतर जर मोटरची बुशिंग गेली असेल तर आपण मोटरची बुशिंग करणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्याच टायमाला जर मोटरची जर बुशिंग केली तर आपली मोटर जळणार नाही शेतकरी मित्रांनो याची पण काळजी घ्या. आणि असं तुम्ही तुम्हाला जर करता आलं तर असं पण तुम्ही जुगाड करा. तुमच्याकडे एक टाकी असेल तरी पण चालेल. टाकेल मोटर बांधून डायरेक्ट पाण्यामध्ये तलाव असेल विहीर असेल किंवा मोठं शेततळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता. मित्रांनो तुम्हाला माहिती जर खरंच चांगली वाटली असेल थोडीफार महत्त्वपूर्ण जर वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.